आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामा आणि तू बाहेर झोपायचंस. मला बाहेर झोपायला सांगतेस? मला बाहेर झोपायचं नसेल तर चंदू काकाच्या खोलीत झोपा. पण रोज काय असतं याच इकडं? आज काय याला चित्त सोडत नाही. पार्टनरला काहीच करू नको ना, प्लीज. चुप. तुम्ही आत्ता या ना. या गौरी. कोण आलंय बघ ना. पाणी आण ताई साहेबांसाठी. जा. नाही नको पाणी नको मला. थँक्यू. छान मस्त वाटतंय मला. चित्र कसं अगदी पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आय एम सो हॅपी. गौरी मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू. अग लहान मुलांना वाढवणं तेही एकटीने एवढं काही सोपं नसत. प्रचंड अवघड असत ते, मला माहिती आहे ना. चला आता बिट्टीला बाबा मिळाले. बिट्टी पण खुश. हा खरंच गौरी इतकं छान वाटतंय ना. आता तुम्ही दोघी सुखात राहाल. बरं झालं तुम्ही आलात ते. गौरीला खरंच खूप गरज होती तुमची. खरंय हो तुमचं. आता आम्ही म्हातारा म्हातारे डोळे मिटायला मोकळे. हो ना, आमच्या गौरीची चिंताच मिटली. हो खरंच चिंता मिटली. काळजी हा आता आमच्या गौरीची आणि बिट्टीची. नीट वागा जरा. परत काही गडबड करू नका. परत ही संधी गेली ना तर आयुष्यातून उठाल. नाही म्हणजे आता अशी चूक होणार नाही. तेच फायद्याचं आहे तुमच्यासाठी. चल गौरी येऊ मी आता. आता खूप दिवसांनी सुखाची झोप लागेल तुला. शांत झोपशील तू. आणि आज मलाही शांत सुखाची झोप लागेल. आराम कर. चल येते हा मी. मी येतो ना बाहेर सोडायला. ते अंधार आहे ना.
चल. माझ्या पुण्याची माती केलीस ना तर जीव घेईन मी तुझा. आणि ते चाकू बिकू काढायचं नाही तर पुन्हा डोकं ठिकाणावर ठेवा जरा. नाही हो, तसं काहीच होणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला पुन्हा घोटाळा नकोय, लक्षात ठेव. आता काहीच घोटाळा होणार नाही, सगळं कंट्रोल मध्ये. आपल्या असायलाच पाहिजे, नाहीतर आहे. पण आपल्याला ते पैसे ऍडव्हान्स मध्ये लागतील. मला पण थोडा घसा ओला करायचा आहे. एवढेच नकोय. पण एवढ्या पैशात जास्त काळ तोंड बंद राहील असं वाटत नाही मला. नाही म्हणजे चुकून गौरी समोर काही तोंडातून निघाल तर. ए हराम खोर, तुझं तीच तोंड जर मी कापून टाकलं तर. ब्लॅकमेल करतो का मॅडमला? ही कल्लू चाकू ठेव मध्ये, मूर्ख. तुम्ही दोघं काय डोक्यावर पडलाय का रे? हे बघा, आपल्याला गौरीला त्रास द्यायचा, एकमेकांमध्ये भांडण नाही करायचं, कळलं? नाही मामा, माझ्या कामात जर कोणी आडवा आला ना तर भांडू नका एकमेकांमध्ये. त्या गौरीला त्रास द्यायचा आपल्याला, कळलं? काम झालंच म्हणून समजा. तुम्ही काळजी करू नका आता. आणि तू पुढचे काही दिवस तिच्या अंगसटीला जाऊ नकोस, कळलं? घरच्यांना विश्वास बसायला हवा, गौरीचा नवरा सुधरलाय म्हणून. मला आता पुन्हा गोंधळ नकोय. सगळं कसं नीट चाललंय. जा आता झोपा, आतमध्ये जा. आईला इच्छा अंग घटीला जास्त जायचं नाही म्हणल्यावर मग आपल्या दोघांनाच बाहेर झोपावं लागेल. नीट झोपायचं आपल्या बाजूला, जास्त त्रास नाही द्यायचा. तुलाच भोसकीन नाही तर. चल चल. श्वेता, हा काय झालं? काय नाही. सुमित आला नाही ना अजून? नाही, हल्ली जरा ते उशिराच येतात. पण तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जा ना, आराम करा, मी आहे. बस हे बसूया. बस श्वेता, बाळा मला दिसतंय तू तुझा संसार वाचवण्यासाठी किती करतेस. तुझ्या मनात काय चाललंय, तुझी घुसमट, आणि आमचाच मुलगा, आमच्यामुळेच तुझ्यावर ही वेळ आली. नंदाई प्लीज,
बघा असं काही नाहीये. आता आपापल्या नशिबाचे भोग हे आपल्याला कसे ना कसे भोगावेच लागतात ना. माझ तरी ठीक आहे हो, पण गौरीचच बघा ना, शेवटी तीही माझ्यासारखीच कमनशिबी निघाली. प्रेम नाहीच आहे आमच्या दोघींच्याही वाटायला. नंदाई अहो, मला तर काही आशाच नाहीये प्रेमाची, पण गौरी तिचा नवरा पण बरोबर अशा वी परत आलाय ना. जेव्हा तिच्या आयुष्यात प्रेम फुलायला सुरुवात झाली होती. प्रेम कुठल्या प्रेमाबद्दल बोलतीस तू? अगं मला समजत नाहीये. म्हणजे आता बघा ना नंदाई, तिचा नवरा परत आलाय तर त्याला बघून आपल्याला आनंद व्हायला हवा, पण तसं झालंय का? नाही ना. हो, कारण यापूर्वी त्यानं गौरीला. हो ना. मग नंदाई, आपल्याला जर गौरीची एवढी काळजी वाटत असेल तर रुद्र भाऊजींना तर. रुद्रला त्याच काय? म्हणजे त्यांना तर सहनच होत नसेल ना हे सगळं ऐकून. त्यांना किती मोठा धक्का बसला असेल अस. रुद्रला धक्का का? ते नंदाई हो, मला फोन येतो यांचा, मला हा फोन उचलायला हवा नाहीतर ते रागवतील. मी आलेच हा. आलेच. नक्की काय बोलत होती? काय सहन होणार नाही रुद्रला? रुद्रला धक्का? कोण आलंय? तिला मायापासून दूर करते तू. पुन्हा येणार वाचवायला तिला. असं स्वप्न पडलं मला. तू गौरीजींना आणि बिट्टीला त्रास तर नसेल ना देत?
करायचे तर काय चाललंय तुझ? गौरीजी झोपले असतील आणि हे सगळे तुझ्या मनाचे खेळ. अशी चौ ये ना किती वर्षांनी तू अशी माझ्या जवळ आलीस ना. फोल की बोल की काहीतरी बोल ना जरा. ऐक ना, तू मला स्वीकारलंस म्हणजे तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना. हा अगं छोड नाही येडा बाई, काय कर कोण ऐक ना, एकदा पण तू म्हण एकदा एकदा फक्त होई ती एकदा बोलणं फक्त तू अशीच करते बाबा जा. असं काय करतेस एवढ्या वर्षानंतर भेटलोय आपण आणि तरी पण तुझं हे असं कसं काय आला? बघायचं होतं ना मी घरात का आलो ते. बघ
सगळं मुद्दाम करतोयस ना? का वागतोयस असं? खात्यांना त्रास देतोयस? मी आणि बिट्टी सुरक्षित आहोत की नाही एवढंच बघायला आले होते ते. आणि तू बघ, पाया पडते मी तुझ्या. नको असं वागू त्यांच्याशी. का त्या भल्या माणसाला त्रास देतोयस तू? मजा येते मला, खूप मजा येते मला. माझा धंदा बसवला ना याने, आता याला मी काय सोडणार नाही. आणि ही तर फक्त सुरुवात आहे डार्लिंग. आगे आगे देख होता है क्या. Thank you.